आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूया 100 गावं 100 बातम्या। पनवेलमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करत अनधिकृत दर्ग्यावर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। माहीमच्या मजारवर कारवाई केली, मग पारगाव पनवेलमधील दर्ग्यावर कारवाई कधी करणार असा सवाल मनसेने बॅनरच्या माध्यमातून विचारलाय। विधानमंडळाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि 25 मार्चला हे अधिवेशन संपणार आहे, त्यामुळे आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होईल आणि यावेळी आज विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीनं तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे मुश्रीफ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। मात्र मुंबई हायकोर्टानं या प्रकरणात मुश्रीफ यांना 24 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिलाय। ठाकरगडाचे आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीनंतर आता त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे। अलिबागच्या एसीबी कार्यालयात साळवी कुटुंबात चौकशीसाठी हजर राहील। सक्तीनं केलेलं धर्मांतर अथवा लव जिहादच्या विरोधात गरज भासली तर कायदा केला जाईल, यासाठी इतर राज्यानं तयार केलेल्या कायद्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलेलं आहे। पडळकरांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलं। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी युवासेनेच्या साईनाथ दुर्गेंना बोरिवली कोर्टानं जामीन मंजूर केला। साईनाथ दुर्गेंसह अन्य 6 जणांना देखील जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या KMT बसला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली। या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते। अग्निशमन दलानं या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली असून आग नियंत्रणात आणलेली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर जळगाव जामोदमध्ये काँग्रेसनं जेल भरो आंदोलन केलं। मोदी सरकार राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसनं केली। राहुल गांधींना शिक्षा सुनावल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाशी पोलीस ठाण्याबाहेर जेल भरो आंदोलन केलं। राहुल गांधींना केवळ एका टीकेमुळे शिक्षा होत असेल तर आम्हाला देखील जेलमध्ये टाका असा पवित्रा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला। भाजपनं राहुल गांधींविरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आणि राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप भाजपनं केलाय। भाजपा आज 5 लाख गाड्यांवर छत्रपती संभाजीनगरची स्टिकर्स लावणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून ही स्टिकर्स लावण्यास सुरुवात होणार आहे। नांदेड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना ईडीची नोटीस आली आहे, मात्र ती नोटीस बनावट असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। गेली 8 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी माझी असलेली नाळ मी तुटू देणार नाही असं वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केलेलं आहे। मी दबावाला बळी पडणार नाही, सर्वसामान्यांसोबत असलेली जवळीक कायम राहील असं नाईक म्हटलं। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील भरणे गावामध्ये तब्बल 80 अधिक गावठी बॉम्ब सापडल्यानं खळबळ माजली। पोलिसांनी हे बॉम्ब जप्त केले असून दोघांना ताब्यात घेतलंय। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार AT पाटील हे तब्बल 4 वर्षानंतर राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालेत। आगामी काळात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं AT पाटलांनी सूत्र हाती घेतली आहेत। यावेळी ते थेट शिंदे गटाला आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट किंवा ही दशा वाईट अवस्थेमध्ये आणि याची मला खंत वाटते। मीही कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं। सरकार माथाडी कामगारांना न्याय देण्यात अपयशी ठरले असं मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं। नवी मुंबईसह इतर भागांमध्ये आज दुपारी 12 पासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 12वी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचं काम हाती घेतल्यानं पाणी पुरवठा बंद राहील। छत्रपती संभाजीनगर महापालिकेवरील नावाचे बोर्ड काढण्यात आलेले आहेत। या बोर्डावरती औरंगाबाद महानगरपालिका असं लिहिण्यात आलं होतं, त्यामुळे दोन्ही मुख्य गेटवरील बोर्ड हे क्रेनच्या सहाय्यानं उतरवण्यात आले। रेल्वे मंत्रालयानं लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात स्लीपर बोगींची संख्या कमी करून तृतीय श्रेणी इकॉनॉमी वातानुकूलित बोगी जोडण्याचा निर्णय घेतलाय। स्लीपर बोगींची संख्या कमी झाल्यानं नाईलाजानं वातानुकूलित इकॉनॉमी बोगीतून प्रवास करावा लागणार असल्यानं सर्वसामान्यांना आता भुर्दंड बसणार। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय, मात्र अशा परिस्थितीत सुद्धा मुबलक पाणी साठा असून देखील पिंपरी चिंचवडकरांचा घसा कोरडाच राहणार आहे, कारण जलशुद्धीकरणाचं केंद्राचं काम पूर्ण होऊन देखील उद्घाटनासाठी केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। जळगावच्या आव्हाणे येथे अनधिकृत वाळू उपशाविरोधात महिला आक्रमक झाल्या। वाळू उपसा रोखण्यासाठी महिलांनी ट्रॅक्टरला घेराव घातला, यावेळी वाळू व्यावसायिकांची महिलांसोबत धक्काबुक्की झाली आणि या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे। वाशीतल्या APMC घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। वाटाणा, शिमला मिरची, गवार, भेंडी आणि काकडीच्या दरात अधिक वाढ झाली आहे, त्यामुळे
पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांचा सक्रिय सहभाग होता, त्यामुळे त्यांच्या माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याच्या अर्जाला आपला विरोध असून तो फेटाळण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने विशेष न्यायालयाकडे केलेली आहे। पहिल्या वहिल्या महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी आज रंगणार आहे आणि या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा मिळणार आहे। अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीची पोलीस कोठडी संपत असल्याने तिला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल। पुढील चौकशीसाठी तिची रिमांड वाढवून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल तर तिचे वकील न्यायालयीन कोठडीसाठी आग्रही असतील, जेणेकरून ती जामीन अर्ज करण्यास पात्र ठरेल। हसन मुश्रीफांची तीनही मुलं आणि कथित सीए यांनी दाखल अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी पार पडली आणि काल गुरुवारच्या सुनावणीमध्ये मुश्रीफांच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ अमित देसाईंनी आपला युक्तिवाद सुरू केलाय। नाविद मुश्रीफच्या अटकपूर्व जामिनावरती आज देखील ऍडव्होकेट अमित देसाई युक्तिवाद करतील। ठाण्यात H3N2 मुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरात सध्या H3N2 इन्फ्लुएंझा रुग्णांचा आकडा वाढून 19 वर पोहोचलाय। राज्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये 1 एप्रिल 2023 पासून 1% वाढ होण्याची शक्यता असून रेडी रेकनरचे नवीन दर सुद्धा अंमलात येणार आहेत। मुद्रांक शुल्क वाढ झाल्यास मुंबईतील मुद्रांक शुल्क 6 वरून 7% तर ठाणे नवी मुंबई आणि पुण्यातील मुद्रांक शुल्क 7 वरून 8% जाईल। राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रेडी रेकनरचे दर बऱ्याचशा भागामध्ये वाढतील। कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती। याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। जीआरपीनं सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे। अमळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयपाल हिरेनसह 6 पोलीस आणि इतर 7 असे एकूण 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर कोर्टानं दिलेत। काही दुकानदारांना खोटी अटक करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली होती, तसंच बळजबरीनं दुकानं रिकामी करून घेण्यात आली आणि त्यामुळे न्यायासाठी व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली। खारघर पोलिसांनी सोनसाखळी चोरीचे तब्बल 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। या कारवाईमध्ये तब्बल 4,47,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 55 वर्षीय सोनसाखळी चोराला अटक करण्यात आली आहे। पनवेलच्या कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विस्टा कॉर्नर जवळ एका नाल्याशेजारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। विरारमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीवर मित्राला बांधून सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। याप्रकरणी यश शिंदे आणि धीरज सोनी या दोन आरोपींना 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 337 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं विणलं जात आहे। राज्य सरकारकडून या प्रकल्पांच्या उभारणीसाठी दुय्यम कर्जाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्यात येत आहे। राज्य सरकारने 166 कोटी रुपयांचं दुय्यम कर्ज वितरित करण्याचा निर्णय घेतलाय। मालवणी परिसरातील बेसुमार वाढलेल्या झोपडपट्टीचा धारावी प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचा राज्य शासनाकडून गांभीर्याने विचार केला जातोय। याबाबत तुर्तास मुंबई महापालिकेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अंधेरी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A या मार्गिकेतील महावीर मेट्रो स्थानक ते पायगोडा दरम्यान रोपवे बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतलाय। या 7.2 किलोमीटर लांबीच्या रोपवेसाठी नव्यानं सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्यात। राज्यातील मालमत्ता खरेदी विक्री जोरात सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यभरातून 24,14,963 दस्त नोंदवण्यात आलेले आहेत। त्यातून तब्बल 38,597.44 कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालाय। संसदेतल्या कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या पहिल्या 10 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे। बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दुसरा क्रमांक आहे। पुणे रेल्वे स्थानकावर शयनयान वर्गातील प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। फलाट क्रमांक 1 वर हा कक्ष सुरू करण्यात आलाय। याचबरोबर दिव्यांगांसाठी स्थानकावरील रॅम्प देखील खुले करण्यात आलेले आहेत। अंबरनाथ तालुक्याच्या कारव गावामध्ये एका घराच्या मागील झाडावरती तब्बल 9.5 फुटांचा अजगर आढळला आणि या अजगराला पाहून गावकऱ्यांची भंबेरी उडाली आणि सर्पमित्रांनी त्या अजगराला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं। क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा शहीद दिवस राजगुरुनगरमध्ये साजरा करण्यात आला। राजगुरुनगर शहरातून मिरवणूक काढत क्रांतीची मशाल आणि तिरंगा घेऊन राजगुरुप्रेमी आणि बजरंग दल कार्यकर्ते राजगुरु वाड्यावर जाऊन 2 मिनिटांसाठी वीज बंद करून उभे होते।
मुंबईतल्या बेस्ट बसेसवरती कर्नाटक सरकारच्या जाहिराती काढल्या नाहीत तर संतप्त जनता बसेस फोडेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय आणि बेस्ट बसवरती चला कर्नाटक नव्यानं पाहूया अशा प्रकारच्या जाहिराती लावण्यात आलेल्याच्या मुद्द्यावरून आव्हाडांनी टीका केली. कोणतीही करवाढ नसलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2023-24 2,206 कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन क्रीडा सुविधांवर भर देण्यात आलाय. लोकमत समूहातर्फे साहित्य पुरस्कार 2023 आयोजन करण्यात आलं होतं. लेखक भालचंद्र नेमाडेंना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये लेखक आणि कादंबरीकार विश्वास पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांचं संवाद सत्र आयोजित करण्यात आलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लीमध्ये श्री स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ स्वामींना आत्मपादुका दिल्या आणि त्या स्थानी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा पार पडलाय. तर काल दिवसभर कीर्तन आणि पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं. मार्च महिन्यामध्ये कापसाची आवक वाढली असून कापूस दर हा 7,700 रुपयांवरती स्थिर आहे. तर गुरुवारी सावनेर बाजारामध्ये 3,700 क्विंटल आवक झाली तर सिंधी बाजारात सर्वाधिक 7,985 रुपये दर मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढलेली आहे. लातूर बाजारात गुरुवारी सर्वाधिक 13,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. राज्यात सोयाबीनला सरासरी 5,000 दर मिळतोय. राज्यातील बाजारपेठांवरती कांदा आवक असल्याचा दबाव कायम आहे आणि कांद्याला सरासरी 700 रुपये दर मिळतोय. तर दुसरीकडे सोलापूर बाजारपेठेत सर्वाधिक 1,500 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील तूर उत्पादनात यंदा मोठी घट झाली आहे त्यामुळे तुरीच्या दरात तेजी कायम आहे. मलकापूर बाजारपेठेत तुरीला सर्वाधिक 8,500 तर इतर बाजारपेठांमध्ये सरासरी 8,000 दर मिळतोय. हरभऱ्याच्या उत्पादन क्षेत्रामध्ये यंदा घट झालेली असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. बाजारामध्ये हरभऱ्याची आवक घटल्यामुळे दर 2% वधारले. वातावरण बदलामुळे गहू आणि भात उत्पादनावर परिणाम झालेला आहे. गहू 40% तर तांदूळ उत्पादन 47% घटणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. यासंदर्भात प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यंदा पुन्हा मुंबईतील शालेय बसचं शुल्क 15-20% वाढवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशननं घेतलाय आणि ही दरवाढ 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं तिच्या कामासाठी खूप कौतुक होतंय. या महिला कर्मचाऱ्यानं विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिकचा दंड वसूल केलाय. त्यामुळे सध्या ही कर्मचारी चर्चेचा विषय ठरली आहे. नांदेड रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेच्या रेल्वेच्या शौचालयात मृतदेह आढळून आलाय. नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात जखमी अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कर्तव्यावरती असताना ट्रॅफिक पोलिसांकडून होमगार्डला मारहाण केल्याची घटना सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील टोल नाक्यावरती घडली आणि वेळेमध्ये न पोहोचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अरवाच्या भाषेची विगाळ करून दमदाटी करत कानशिलात लगावली. यासोबतच बुलेटिन मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र पाहत राहा न्यूज 18 लोकमत.